ह्याचा आवाज बघतो मुंबई सुशोभीकरण आणि कॉन्क्रीटीकरण आणि त्याचबरोबर इतरही जी विकासाची कामं आहेत या विकास कामांचा शुभारंभ आज संपन्न होतो या मुंबईकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असा हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्याला उपस्थित महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि अभ्यासू उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी खासदार राहुल शेवाळेजी खासदार पूनमताई महाजन आमदार मंगेश कुडाळकर आमदार प्रसाद लाड आमदार सिंग आयुक्त इकबाल सिंग चहल बेलारासू उपस्थित सर्व मान्यवर आणि रविवार असून देखील मोठ्या संख्येने उपस्थित बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो रविवार म्हणजे आपलं दुपार झाली आहे ना त्यामुळे पुन्हा आम्ही ठरवलं की लवकर हा कार्यक्रम का आटपूया खरं म्हणजे मुंबई बदलती आहे मुंबई सुंदर होती आहे मुंबई स्वच्छ होती आहे मुंबई कात टाकती आहे आणि ते दृश्य स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला देखील आता मिळू आहे खऱ्या अर्थाने मुंबईचं बदलतं रूप पाहून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना देखील आनंद झाला असेल त्यांनाही अभिमान वाटला असेल आणि मगाशी मंगेश कुडाळकरांनी आम्हाला जे दोघांनाही स बाळासाहेबांचं प्रतिमा भेट दिली एकदम आनंदामध्ये हात करून ते आशीर्वाद देतानाचं ती प्रतिमा आहे त्यामुळे ते, ते पाहतायत की आपले कार्यकर्ते असं काम करत आहेत आणि म्हणून मुंबईला आम्हाला काही शांघाही नाही करायचं परंतु मुंबईला मुंबई स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई आणि निरोगी मुंबई करायची आहे आणि म्हणून दरवर्षी वर्तमानपत्रात मीडियावर चॅनलवर मुंबईची तुंबई हे जे काही आपल्याला बातम्या बघायला मिळतात ते आम्हाला बदलायचं आहे ते आम्हाला बदलायचं आहे आणि मुंबईला खऱ्या अर्थाने सोयीसुविधा देण्याचं काम आपल्याला करायचं आहे मुंबई पावसामध्ये आपण पाहतो मुंबई खड्ड्यामध्ये गेली मुंबईतून खड्ड्यातून प्रवास करावा लागतो खड्डे आपण दरवेळेला वर्तमानपत्रात वाचतो मीडियामध्ये पाहायला आपल्याला तशी वेळ येते आपल्यावर परंतु आम्ही ठरवलंय की येत्या दोन वर्षामध्ये मुंबईमध्ये एकही खड्डा सापडणार नाही शोधूनही सापडणार नाही खड्डा दाखवायला बक्षीस लावायला लागेल आणि म्हणून जे काम गेले अनेक वर्ष यापूर्वीच करायला पाहिजे होत देवेंद्रजी म्हणाले की काही काम सुरू झालं की त्याचे बोर्ड लावतात काही लोक सांगतात आम्हीच केलं संकल्पना आमचीच आहे मा पंचवीस वर्ष तोडी थांबवलं होतं तो तुम्हाला गेले दोन अडीच वर्ष परिस्थिती काय होती आपण पाहिलेली आहे जेव्हा सरकार बदलल्यानंतर बिलकुल यामध्ये आम्ही ठरवलं की तात्काळ खड्डेमुक्त मुंबई करायची मध्ये गाणी पण त्याच्यावर येत होती मुंबई बीएम शिवसेने भरोसा नाही काय बरोबर ना, ना हो। चल आता ती गाणी वगैरे ऐकायला काही येणार नाही कारण ही मुंबई दोन वर्षात खड्डेमुक्त आम्ही करणार म्हणजे करणारच <प्थाँगा> आणि चांगल्या दर्जाचं काम करणार क्वालिटी काम करणार पूर्वी तेच तेच कॉन्ट्रॅक्टर तीस त्याच कंपन्या ब्लॅकलिस्ट झाल्या तरी पण त्यालाच काम हे आता होणार नाही हे बदलणार शेवटी जनतेचे पैसे जनतेसाठी खर्च झाले पाहिजे तुम्ही किती वर्ष मुंबईकरांना खड्ड्यातला प्रवास देणार किती बळी घेणार अपघातामध्ये हे बदलायलाच पाहिजे आणि ते बदलण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे त्यामुळे काही लोकांना पोटदुखी सुरू झालेली आहे नक्की होणारच म्हणून त्यांनी डॉक्टर शोधला पाहिजे पण तो डॉक्टर पण चल यांनी आपला बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करून डॉक्टर पण उपलब्ध करून दिलेला त्यामुळे असू द्या मला काही जास्ती काही टीका करायची नाही आम्ही काम करणारे लोक का आहोत पूर्वी मुंबईमध्ये सकाळी आपल्या गिरण्यांचे भोंगे वाजायचे आता त्या गिरण्या बंद झाल्यात पण सकाळी आता रोज भोंगा वाजतो त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही बिलकुल आपल्याला द्यायचं पण नाही आपल्याला काम करत राहायचं आहे आणि म्हणून काम करत असताना या मुंबईकरांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी आमूलाग्र बदल घडला पाहिजे यासाठी आपला हा प्रयत्न आहे आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो चहलजी आपली जी टीम आहे चांगलं काम करते मुंबई बदलताना पाहतोय आपण ते चित्र तुम्ही इकडे लावलेले आहेत ला त्याच्यामध्ये केलेली कामं इथे आहेत मग अशी चित्रपीठ दाखवली त्याच्यामध्ये झालेली कामं उर्वरित जी कामं आहेत ती आपण करणार आहोत आणि एक कामाचा धडाका आपण लावलेला आहे काम ज्या स्पीडने सुरू आहे ज्या प्रतीचं क्वालिटीचं काम सुरू आहे खऱ्या अर्थाने मुंबईकरांना हा बदल दिसायला लागलेला आहे मुंबईकरांना बदल दिसायला लागलाय आणि म्हणूनच तुमचा आम्ही दोघांनी सत्कार केलेला आहे सत्कार कशासाठी केला माहित आहे तुम्हाला कामाला अधिक स्पीड वाढावा गती मिळावी आणि चांगल्या दर्जाचं काम मुंबई महापालिकेच्या हातून झालं पाहिजे यासाठी हा सत्कार आहे आणि खरं म्हणजे तुम्ही जे सांगितलं सांगितलं तुम्ही अंमलबजावणी करताय त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो तुला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे आज या मुंबई सुशोभीकरणाबरोबर कॉन्क्रिटीकरणाबरोबर बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना असेल हे सगळ्या वार्डात आपण करतोय म्हणजे तिथे सगळ्यांना मोफत औषधोपचार एकशे सत्तेचाळीस प्रकारच्या तपासण्या मोफत पुढे त्याला ऑपरेशन करायचं आपल्या महापालिकेच्या मोठ्या संस्थांमध्ये ऑपरेशन हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत आरोग्याची काळजी घेतोय एस टी पीचं मगाशी सांगितलं उपमुख्यमंत्री महोदयाने गेले अनेक वर्ष का थांबलं होतं कशासाठी थांबलं होतं काय कारणं होती त्याच्यामध्ये आम्हाला जायचं नाही परंतु हे जे काय ट्रीटमेंट केलेलं पाणी समुद्र प्रदूषित होतोय तो आता होणार नाही सगळे आपले बीच आहेत ते स्वच्छ करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आपले पब्लिक टॉयलेट पाच पाच वेळा स्वच्छ करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आपल्याला महिला भगिनी असतील बांधव असतील हायवेला कुठेही टॉयलेट नाही चांगल्या दर्जाचं चा, चांगल्या प्रतीचं पब्लिक टॉयलेटची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या देखील लवकरच अंमलबजावणी होईल आणि म्हणून एकंदरीत त्याचबरोबर मुंबईतलं प्रदूषण कमी झालं पाहिजे यासाठी देखील बजेटमध्ये तुम्ही तरतूद केलेली आहे ही चांगली बाब आहे आणि म्हणूनच यासाठी जे काय आपण करतोय ते या मुंबईकरांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी खरं म्हणजे फक्त रस्ते आणि प्रकल्प करून आपल्याला चालणार नाही कारण आपल्याला याला विकासाला एक मानवी चेहरा लागतो आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी रस्ते सुंदर करत असताना या मुंबईकरांच्या जीवनामध्ये देखील त्यांचं जीवनही सुंदर झालं पाहिजे त्यांना विरंगुळाचे ठिकाणं मिळालं पाहिजे चांगले रस्ते मिळाले पाहिजे दिवाबत्ती पाणी प्रदूषणमुक्त मुंबई ह्या सगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे आणि म्हणूनच गेल्या सहा सात महिन्यामध्ये जे काम आपण सुरू केलेलं आहे हे काम नक्कीच मुंबईकरांचं आयुष्य बदलवेल या ठिकाणी झोपडपट्टी मुक्त मुंबई हा एक संकल्प धारावीसारखी मोठी झोपडपट्टी आशिया खंडातली ते आपण तो थांबला होता प्रकल्प त्याला चालना देण्याचा निर्णय घेतला आहे शेवटी या मुंबईमधल्या धोकादायक इमारती असतील सेसच्या बिल्डिंग असतील म्हाडाच्या बिल्डिंग असतील बिडीडी चाळ असेल पोलीस वसाहती असतील या अशा एचे प्रक थांबलेले प्रकल्प असतील आपल्या सरकारने निर्णय घेतला आहे की कायद्यामध्ये नियमामध्ये बदल करावा लागला तरी आपण करू पण या मुंबईतले जे रकडलेले प्रकल्प आहेत ते देखील पूर्ण करण्यासाठी राज्य सरकार पूर्णपणे मदत करेल मुंबईच्या बाहेर गेलेला मुंबईकर फक्त मुंबई महापालिकेची निवडणूक आली निवडणुका आल्या की फक्त त्याचा उल्लेख करायचा असं आम्ही करणार नाही निवडणुका असू द्या नसू द्या आमचं काम हे सुरू राहणार सुरू ठेवणार आणि मुंबईतून गेलेला बाहेर गेलेला मुंबईकर परत आणण्यासाठी देखील सरकार पूर्णपणे प्रयत्न करणार या ठिकाणचा देखील एक विषय आहे म्हाडाच्या ओशीचा विषय सी वन सी टू कलेक्टर लँडवरच्या जमिनींचा पुनर्विकासाचा विषय निश्चितपणे सरकार तुम्हाला मदत करणार सरकार मदत करणार आणि म्हणून असे अनेक जे प्रकल्प आहेत हे प्रकल्प जे आहेत हे आपण पुढे नेण्याचं काम या ठिकाणी करतोय आणि खऱ्या अर्थाने आपल्याला ते आप आहे दृश्य स्वरूपामध्ये आणि म्हणून मुंबई ही आर्थिक राजधानी आहे मुंबई आपल्या महाराष्ट्राची राजधानी आहे आणि म्हणून मुंबईमध्ये देशातले नाही तर जगभरातले लोक येतात जगभरातले लोक मुंबई इथे येतात मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे मुंबई फायनान्शियल हब आहे या ठिकाणी मोठमोठे सगळे हेडक्वॉर्टर आहेत ऑफिसेस आहेत दुनिया जगभरातून लोक इथे येतात आणि म्हणूनच ही मुंबई आपल्याला स्वच्छ सुंदर निरोगी आपल्याला करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून मध्ये आपले देशाचे आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेब आले या महाराष्ट्रामध्ये आपलं सरकार आल्यानंतर तीन वेळा आले तीन वेळा मोठमोठ्या प्रकल्पांची उद्घाटन त्यांनी केली समृद्धी महामार्गाचं लोकार्पण केलं मुंबईत मेट्रोचं लोकार्पण केलं रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं भूमिपूजन केलं टी पीचं भूमिपूजन केलं दोन आपल्या वंदे भारतच्या ट्रेन सोडल्या हे सगळं जे सुरू आहे याचा अर्थ काय याचा अर्थ मुंबई स्वच्छ सुंदर मुंबई आंतरराष्ट्रीय शहर त्याला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळाला पाहिजे यासाठी पूर्णपणे स्वतः मोदी साहेब देखील यामध्ये दे, लक्ष घालताय आम्ही दोघांनी विनंती देवेंद्रजी आणि आम्ही विनंती केल्यानंतर मोदी साहेबांनी तात्काळ होकार दिला आणि त्यांनी त्यांचा वेळ या ठिकाणी दिला तेव्हाही पोटदुखी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी साहेब आले अरे निवडणुका आल्या म्हणजे काम करायचं नाही बजेट केलं निवडणुका डोळ्यासमोर बजेट केलं जयलचं बजेट झालं मुंबई मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काम अरे म्हणजे काम करत निवडणुका निवडणुका आले की सगळं काम ठप्प करायचं आम्ही तर निवडणुका असू द्या नसू द्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही कुठलंही काम केलं नाही करणार नाही शेवटी जे आपल्याला करायचं आहे ते गेल्या अनेक वर्षात जे प्रकल्प थांबले इथे देवेंद्रजी बसलेले आहेत ते जेव्हा मुख्यमंत्री होते त्यांच्या काळात मेट्रोच्या कामांना गती मिळाली नंतर अडीच वर्षात थांबलं बुलेट ट्रेन गती मिळाली अडीच वर्षात थांबलं असे किती प्रकल्प तुम्ही थांबवले हे गेले हे वर्षा वर्षा आले आले, आले, जे काही अडीच वर्षामध्ये आपण दहा ते वीस वर्ष मागे गेलो आणि म्हणून आम्ही आल्या आल्या त्याला गती दिलेली आहे डबल इंजिन लावलेलं आहे डबल दुप्पट आपण त्याला वेग दिलाय आणि म्हणून या देशाचं आपलं जे केंद्राचं बजेट झालं त्यामध्ये दे देखील साडे तेरा हजार कोटी रेल्वे प्रकल्पाला दिले रस्त्यांना पैसे दिले नगर विकास विभागाला पंधरा हजार कोटी दिले इन्फ्रास्ट्रक्चरवर लाखो कोटी रुपये जे तरतूद केले त्यातली देखील आपल्या या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणावर पैसे आणण्याचं काम आपण करणार आहे खरं म्हणजे काही टीका करतात आता आम्हाला पूर्वी केंद्राने मदत केली नाही आता कसं करतात अरे महागायला जायला पाहिजे ना घरामध्ये बसून तुम्हाला कोणी आणून देणार नाही त्याला थोडं प्रयत्न केला पाहिजे तसे संबंध ठेवले पाहिजे तशा प्रकारचं बोललं पाहिजे रोज टीका करायची काही झालं तर केंद्राने आमक केलं काही झालं तर केंद्राने तर अरे तुम्ही काय करता ते दाखवा आणि म्हणून आम्ही मी आणि देवेंद्रजी वेळोवेळी दिल्लीला जातो आणि काही ना काहीतरी या राज्याला मिळवून आणतो आणि त्यासाठी आम्हाला जे काय करावं लागेल ते आम्ही करू या राज्यात सहा सात महिन्यातल्या सरकारवर देश विदेशातल्या कंपन्यांनी विश्वास ठेवलाय दाओसमध्ये एक लाख सदोतीस हजार कोटीचे अमोई साईन झाले आणि हे कशाचं बुद्ध होतं काय कारण त्यांना विश्वास वाटतोय की या महाराष्ट्रामध्ये आम्ही उद्योग सुरू केल्यानंतर आम्हाला त्रास होणार नाही आम्हाला वेगळे काही पैसे द्यावे लागणार नाहीत आणि म्हणून आम्ही सिंगल विंडो क्लिअरन्स त्याच्यामध्ये कॅपिटल सबसिडी त्याच्यामध्ये रेड कार्पेट त्याच्यामध्ये जीएसटी मध्ये सवलत जमिनी तात्काळ देण्याचा निर्णय घेतलाय आणि केंद्र सरकार आणि राज्य सरकार हे समविचारी सरकार जेव्हा असतात तेव्हा बाहेरून येणारे उद्योग देखील आपल्याला मदत करत करत असतात अगदी बिनधास्तपणे गुंतवणूक करत असतात आणि म्हणून या ले, ले, ना आ, आ, या आज या राज्यातल्या मुंबईतल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे ही भूमिका सरकारची आहे ही भावना सरकारची आणि हा प्रयत्न देखील सरकारचा आहे आणि म्हणूनच आपल्याला मी सांगू इच्छितो या राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपण काम करतोय आणि म्हणून आज या विभागाचे खासदार असतील आमदार असतील या मुंबईतले खासदार आमदार आपापल्या परीने आपापल्या मतदारसंघामध्ये विकासाचे प्रकल्प राबवत आहेत आता काळजी करण्याची आवश्यकता नाही मधलं सगळं बंद झालंय गेले अडीच वर्ष जे गेलं तर आपण भूतकाळ समजूया त्याला इतिहास जमा करूया आणि नवीन सुरुवात आपण केलेली आहे सहा सात महिन्यामध्ये या राज्य सरकारने घेतलेले निर्णय जे आहेत हे निर्णय अतिशय म्हणजे लोकांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणारे आहेत आणि आज मी आणि देवेंद्रजी दोघं आहोत आमचं अख्खं मंत्रिमंडळ आहे ट्वेंटी फोर बाय सेवन काम करणार सरकार आज तुमच्या या राज्यामध्ये आ देवेंद्रजींना पाच वर्ष मुख्यमंत्री पदाचा अनुभव आहे ते अतिशय अभ्यासू आहे काम त्यांनी एवढं चांगलं गेल्या पाच वर्षात मागच्या केलं त्यांनी केलेले प्रकल्प सुरू केलेले प्रकल्प त्याला खोडा घालण्याचं काम जे केलं जे स्पीड ब्रेकर टाकले ते आम्ही काढून टाकलेले आहेत आणि म्हणून वेगाने काम सुरू झालेली आहे आता तर आम्ही दोघं दोघं आहोत त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही ज्यांना पोटदुखी पोटसुळ काय उठलं असेल ते जाऊ द्या त्यांचा इलाज करतील शेल ते बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आहे त्याच्यामध्ये त्यांची व्यवस्था होऊन जाईल आणि आपण काम करूया एवढंच मी आपल्याला सांगतो आणि पुन्हा एकदा आजच्या या भूमिपूजन प्रसंगी लोकार्पण प्रसंगी आपल्या सगळ्यांना मी शुभेच्छा या ठिकाणी देतो खऱ्या अर्थाने आपल्याला आपण जे चांगलं काम करतो आहे लोकशाहीमध्ये मेजॉरिटीला महत्त्व असतं आपण कायद्याद्वारे नियमाने घटना घटनेमध्ये लिहिल्याप्रमाणे सगळ्या शेवटी या देशात घट गट, घटना आहे कायदा आहे नियम आहे त्याचं आपण पालन करून या ठिकाणी काम करतोय कारभार करतोय छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून काम करतोय बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय म्हणून आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांमुळे शिवसेना आणि धनुष्यबान देखील तुमच्या हातात आलेला आहे आणि आपल्याला माहीत आहे आपला नेम किती अचूक असतो ते सात महिन्यापूर्वी सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला विकासाचं काम करायचं आहे या राज्याला आणि मुंबईला पुढं न्यायचं आहे आणि म्हणून त्याची सुरुवात झालेली आहे मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो मगाशी प्रसाद लाड आणि आपले होते राहुल वाळून राहुल ना प्रसाद लाड आणि राहुल यांनी दोघांनी आम्हाला चषक दिलेला आहे हा चषक येणारी पुढची मॅच जी आहे त्याला ॲडव्हान्स मध्ये चषक दिलाय मुंबई महापालिका जी आहे या मुंबई महापालिका आपल्याला जिंकायची आहे आणि आपण कामाने जिंकणार आहोत आणि गेल्या अडीच वर्षामध्ये जे काही झालेलं आहे देखील सुरस सुरस आणि रंजक कथा हळूहळू बाहेर येत आहेत जाऊ द्या ते आपण नंतर बघू आपण काम करूया तुम्ही आरोप करा त्याचं उत्तर आम्ही देऊ तुम्ही एक आरोप करा आम्ही दहा काम करू तुम्ही दहा आरोप करा आम्ही शंभर काम करू एवढं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री चोवीस तास महाराष्ट्रासाठी काम करणारे असे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आपला लौकिक आहे आपण अनेक योजना कार्यान्वित के केल्या आपण इथे आला त्याबद्दल मनपूर्वक आभार माननीय